अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासनामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग घोषित करण्यात आल्यानंतर देखील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना त्यातून वगळण्यात आले होते, परंतु आज रोजी म्हणजे 23 जुलैपासून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना देखील 7वे वेतन आयोग लागू करण्यात आले आहे। त्यामुळे सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे। जामनेर शहरात देखील नगर परिषद चौक येथे नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे। माननीय उपनगराध्यक्ष आमचे नगरसेवक नवीन भाई, सर्व कर्मचारी मित्रांनो व बहिणी, खरं तर आज भाऊचे आभार मानायला पाहिजे सर्वात प्रथम, कारण आपल्याला जे आपण जमा झालेलो आहे 7वा वेतन आयोगाला मंजुरी दिली मंत्रिमंडळाने, आणि भाऊ पण मंत्रिमंडळामधला एक भाग आहे। मंत्री म्हणजे शासन आहे, ते जे ठरवतील शासनाला त्याचे इम्प्लिमेंट करावं लागते। खरं म्हणजे आपल्याला यावेळेस एका कपात 2 चमचे साखर पडलेली, एक तर जुलै महिना इन्क्रीमेंटचा इन्क्रीमेंट लागणार आहे, आणि जुलै महिन्यातच आपल्याला 7वा वेतन आयोग मंजूर करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे सर्वप्रथम शासनाचे आणि भाऊचे नगर परिषदेतर्फे आभार। मित्र हो, जशी शासन आपल्याला पगारात देते आहे, 7वा वेतन आयोग देत आहे, तसंच शासनाला सुद्धा आपल्याकडून काही अपेक्षा आहे। नागरिकांचे काम व्यवस्थित व्हावे, नगरपालिकेचे सन्नीकरण पूर्णप्रमाणे व्हावे, वसुली 100% जवळपास व्हावी, पाणीपुरवठा वसुली व्हावी, आणि नागरिकाला जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा शासनाच्या मार्फती आपल्याकडून शासनाला अपेक्षा असतात आहे। निश्चितच आपण ते पूर्ण करू। इथे पुन्हा एकदा भाऊ असल्यामुळे भाऊनी त्याचा पाठपुरवठा केलेला आहे, ज्यांनी ज्याच्या परीने पाठपुरवठा केला आहे, त्यामुळे भाऊचे पुन्हा आभार मानतो। आणि खरंच आज आनंदाचा दिवस आहे, इथून आपण समोर फटाके फोडू, वेळे वाटू, त्याच्या अगोदर मी आत्मराम भाऊला विनंती करतो, त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन। अध्यक्ष, सन्माननीय आपले मुख्य अधिकारी, तसेच उपनगर अनिल भाई, तसेच आपल्या सन्माननीय नगर सेवक आदेश भाई, तसे भारतीय मजदूर संघटनेचे आपले सरचिटणीस समाधान वा सर्व कर्मचारी बंधू भगिनी, गेल्या बऱ्याच दिवसापासून भारतीय मजदूर संघटनेच्या व तसेच राज्यातल्या काही ज्या संघटना आहेत, कर्मचारी संघटना आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, या सगळ्यांचा लढा होता गेल्या बऱ्याच वर्षापासून। आपल्याला 5वा, 6वा आणि 7वा आयोग यावेळेस लावण्याचं शासनाने जे धोरण जाहीर केलं काल, त्याबद्दल या राज्य सरकारचं व तसेच या राज्याचे मुख्यमंत्री, तसेच अर्थमंत्री नामदार सुधीरजी मुनगंटीवार व तसेच या राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीभाऊ महाजन यांनी सतत पाठपुरावा करून या आपल्या कर्मचारी बांधवांना 7वा वेतन आयोग लागायचं काम काल या ठिकाणी झालेलं आहे, आणि त्याची अंमलबजावणी येत्या 2 सप्टेंबरपासून सरकार या ठिकाणी करणार आहे। मित्र हो, संघटनेच्या माध्यमातून राज्यातल्या ज्या ज्या संघटनामध्ये आपल्या मजदूर संघटनेनुसार सर्व कर्मचारी संघटनेनं हा एकजुटीचा लढा या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे। मी या ठिकाणी भारतीय मजदूर संघटनेच्या जामनेर शाखेच्या वतीनं आपल्या सर्वांचं, ज्यांनी ज्यांनी आपल्या या वेतनाला मदत केली आयोग मिळण्यासाठी, त्यांच्या सर्वांचं, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय पंडित साहेब व तसेच जलसंपदा मंत्री नामदार गिरीभाऊ महाजन व सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी जे आपल्याला सहकार्य केलं कर्मचारी संघटनेच्या वतीनं व तसेच माननीय नगराध्यक्ष सपनाताई महाजन व सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्र, येत्या शुक्रवारी नामदार गिरीभाऊ महाजन हे जामनेरला येणार आहे, तरी 10 वाजता सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे, 10 वाजता भाऊंच्या घरी मोठा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे, तरी सर्वांनी याची नोंद घ्यायची। आता यानंतर बाहेर आपण फटाके फोडून सण आपला कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत। राहुलजी पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोरंजन करावं। आता जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमास उपस्थित सर्व कर्मचारी, आपले उपाध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार मित्र सगळ्यांचं स्वागत करतो। आपले कर्मचारी जे बंधू आहेत सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, कारण राज्य सरकारने 7वा वेतन आयोग लागू केलेला आहे, मंत्रिमंडळाने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे, आणि या निर्णयासाठी आपले जी मजदूर संघटना आहे, भारतीय मजदूर संघटना आहे, काही कर्मचारी संघटना आहे, यांनी देखील खूप पाठपुरावा केलेला आहे। वेळोवेळी तिथं बैठका झालेल्या आहेत सचिव मॅडमकडे, मंत्री महोदयांकडे, आणि नंतरच आपल्याला हे यश मिळालेलं आहे। त्यामुळे खास करून मी भारतीय मजदूर संघटना आणि यांचं अभिनंदन करतो,
पण याचबरोबर आता 362 नगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये. राज्य सरकारने 7वा वेतन आयोग लागू केलेला आहे. जसा पूर्वी 6वा वेतन आयोग लागू केला होता, नगरपालिकेला आपण ठराव घेतला होता की जो याचा जो जी तूट आहे, अतिरिक्त जो निधी आहे, जो अतिरिक्त जो बोजा बसणार आहे नगरपालिकेवर, तो नगरपालिकेला भरावा लागणार आहे. फरकाची रक्कम असेल किंवा वेतन आयोगाची रक्कम असेल, कारण शासनाकडून आता कसं बंधनकारक आहे म्हणून मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्याला जी आपली वसुली आहे ती देखील वाढवावं लागेल. वसुलीची जबाबदारी फक्त एकट्या वसुली विभागाची नसून पूर्ण नगरपालिकेची आहे, कारण सगळ्या जे पूर्ण जो स्टाफ आहे, आरोग्य विभाग असेल, बांधकाम असेल, सगळ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार आहे. त्यामुळे यावर्षी आपल्याला वसुल विभागाला सहकार्य करून ही जी येणारी तूट आहे, जो परक्याची रक्कम आहे, ती देखील आपल्याला याच वर्षी, जसे मागच्या वर्षी आपण 6व्याची जो परक्याची रक्कम पूर्ण देऊन टाकली, तसंच आपल्याला आपलं टार्गेट ठेवायचं की मार्चमध्ये 7व्या वेतन आयोगाची आपली पूर्ण परक्याची रक्कम आपण भरून टाकू. यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप हार्दिक अभिनंदन. बोला भारतीय मजदूर संघाचा जय हो, भारतीय मजदूर संघाचा जय हो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.